corta las cosas. Cuenta que lo diré. आले हेलो ए 2 3 4 5 6 7 8 दगडे 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 पाजे हे माझी समस्या आहे की शेतात जायला रस्ता नाही आंध्रात, म्हणून मी त्याच्यावर एक प्रयोग केले आहेत. ती मी माझ्या किल्ल्यावर म्हणजे लावली आहेत. ती ही म्हणजे ही माझी गाडी शेतात जायला रस्ता नाही म्हणून मी या गाडीचा उपयोग करून आपण जाऊ शकते शेतात. ते हे ठिबक म्हणजे माती हे करते, मातीचे म्हणजे माती आपलं आता घटून नसलेलं चिरापड झालं ते साफ करते. ती गाडी ती रोड म्हणजे असं फिरते, ते माती घोळते म्हणजे ते का गोंधळ ते दाखतंय. ही सर्व का प्रयोग ही शेतीसाठी ही महत्वाचं आहे. एवढ्यात आमच्या ड्रोन मला आल्यापासून सर म्हणाल ते सर दादा म्हणतात की तुम्ही सगळे गावकऱ्याशी विचारा की तुमची तुम्हाला गावकर काय काय सांगतात ती समस्या उचलून घ्या आणि त्याच्यावर एक डिस्कस करा. म्हणून मी हे डिस्कस करून हे पाक हे केलो आणि मी या किल्ल्यातून शिकलो. किती महिने लागते आता आपण कष्ट करायला एवढेच ऐकतं आपण चालणार नाही. तसंच या किल्ल्यातून मी शिकलो कष्ट करायचं मगच आम्हाला पुढं काहीतरी मिळणार हे शिकलो मी किल्ल्यातून. पुस्तकालयातून हे मी प्रयोगच विचार केलो आणि डस्कतून माझं हे गाव विचार माझं म्हणजे गाव हे विचारत घेतलो म्हणजे आता गाव विचारत घेतलो म्हणजे वाट तिथं माझ्या गावात वाट नाही म्हणजे आता इतर अंधारात लोक कसं कसं जातात. एक एक लोक गरीब लोक ती गाडीवर जात नाहीत म्हणून आपण त्यांच्यासाठी एक काहीतरी तयार करायचं म्हणजे म्हणून मी ही गाडी तयार केली. मी पुढं कधी एक गावकऱ्याला असं मोठ्याच्या मोठं असं बोल मोठा तयार करणार म्हणजे सगळ्याकडे प्रकाश पडतोय आणि रस्ता तयार करणार. माझी समस्या होती की गरीब लोकांना घरे नाहीत, त्यासाठी मी किल्ला बनवला व त्याच्यावर घरे तयार करण्यासाठी मला कॅटपिटी हवी होती. त्यामुळे कोणत्याही माझ्या ग्रुपमधल्या मित्रांकडे किंवा मैत्रिणींकडे कॅटपिटी नव्हती, त्यामुळे माझ्याकडे दोनच होत्या. त्याचं मी एक गाडा तयार केला व बाकीच्या खोक्यांचे घर तयार केले व खोकेसुद्धा नव्हते घर तयार करण्यासाठी. तसे मी कुठून तरी मिळवून ते खोके तयार केले व गाडीसुद्धा तयार केले. मला या प्रोजेक्टमधून जे काही घरे वगैरे असतात ते बांधण्यासाठी खूप कष्ट लागते हे शिकले. माझी समस्या गावात स्वच्छता नाही, गावात स्वच्छता नाही म्हणून मी किल्ल्यावर प्रोजेक्ट्स केले आणि प्रोजेक्ट्स आणून सेंटरवर शिकले. आणि माझ्या समस्या अडचणी माझ्या समस्येला अडचणी माझ्या समस्यावर माझ्या साधेला दोन कोण नव्हते आणि तो ती मेन आहे ती ही मुलगी रशिका. आम्ही दोघंजण मिळून केलं आणि ही माझी मित्र बारकी बारकी आम्ही म्हणून केलं. आणि सेंटरवर आम्ही घणे ओला कचरा कसा करायचा सुका कचरा कसा करायचा ते शिकलो. मी माझ्या प्रयोजकचा ओला कचऱ्याची गाडी सुक्या कचऱ्याची गाडी घंटा गाडी व घरे व त्यातून कणे घरातून कणे सुका कचरा न्यायचा असेल तर सुका कचऱ्याची गाडी ओला कचरा न्यायची असली ओल्या कचऱ्याची गाडी आणि घंटावाडी म्हणजे सुका पण आणि ओला कचरा करतात ती गाडी. आणि आम्ही कणे ते सुका आणि ओला कचरा कुठं टाकायचं म्हणून कणे आम्ही कणे एक घर केलं त्या घरातून कोणते बॉक्स आहे ते त्याच्यात टाकलं आणि ती मोठी गाडी यायची आणि ती कचरा घेऊन यायची आणि ते कचरा कुठं टाकतात तिथे जाऊन टाकायची. मी गावासाठी कणी ओला कचऱ्याची गाडी आणि सुक्या कचऱ्याची गाडी सांगणार आणि टपाल वेगळा कचरा करा आणि कचरा कुठे रस्त्याच्या बाहेर टाकू नका आणि ते घंटा गाडी देत ते नुसतं त्याच्यात धुऊन टाका.